शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया दिनांक तीन जून दोन हजार एकवीसचे नाशिक जिल्ह्यामधील महत्त्वाच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आज नाशिक जिल्ह्यामध्ये बाजार समित्यांमधील बाजारभावामध्ये चढउतार दिसून आलेला आहे त्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृषी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील घंटीवर क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन एका सेक सेकंदामध्ये आपल्या मोबाईलवर आपल्याला पाहायस मिळतील व आपल्याला सर्व बाजारभाव मिळतील सुरुवात करूया पिंपळगाव बसवंत येथून आज पिंपळगाव बसवंत येथे पाचशे सत्तर ट्रॅक्टर व चारशे चौऱ्याण्णव जीपची आवक झाली होती त्यामध्ये गावठी कांदा कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार पाचशे एकोणतीस रुपये व सरासरी एक हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत आज विकला गेला आहे तसेच गोलटा कांदा कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे ऐंशी रुपये व सरासरी एक हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल आज पिंपळगाव बसवंत येथे विकला गेलेला आहे यानंतर पाहूया दिंडोरी वणी येथील कांदा बाजार भाव आज वणी येथे उन्हाळी कांदा कमीत कमी एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार तीनशे चोवीस रुपये व सरासरी एक हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दराने विकला गेला आहे तसेच गोलटी कांदा कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपये व सरासरी एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे एकूण उन्हाळी कांद्याची आवक होती बारा हजार क्विंटल यानंतर पाहूया कळवण येथील बाजारभाव आज कळवण येथे गावठी कांदा सुपर कांदा दोन हजार रुपयांपासून दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज विकला गेला आहे तसेच सरासरी कांदा एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपयापर्यंत विक्री झालेला आहे गोलटा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल या दराने विकला गेला आहे तर गोलटी कांदा सातशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेलेला आहे एकूण आवक होती चारशे एकोणतीस ट्रॅक्टर यानंतर पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील कांदा बाजारभाव कमी जस्त देवळा बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपये व सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे एकूण आवक होती तीनशे ऐंशी ट्रॅक्टर यानंतर पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील कांदा भाव आज मनमाड येथे उन्हाळी कांदा कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये व सरासरी एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत होती एकूण लिलाव झालेली वाहने आहेत चारशे सहासष्ट नग यानंतर पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवडीतील कांदा बाजार भाव आज चांदवड येथे उन्हाळी कांदा कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार दोनशे एक रुपये क्विंटल व सरासरी एक हजार आठशे आज रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तसेच उन्हाळी गोल्टा कांदा कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये व सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज विकला गेलेला आहे आता पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथील कांदा -कमि बाजार भाव आज येवला येथे उन्हाळी कांदा कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे नव्वद रुपये व सरासरी एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे येवला येथे आवक होती दोनशे ट्रॅक्टर व पाचशे त्र्याण्णव पिकअपची आवक होती उपबाजार अंदुलसुल आज बंद होता कृषी उत्पन्न बाजार समितीस सटाणा येथील कांदा बाजारभाव सटाणा येथे उन्हाळी कांदा बाजारभाव कमीत कमी आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दोन हजार पंचावन्न रुपये व सरासरी एक हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत आज कांदा विक्री झालेला आहे एकूण वाहने होती पाचशे पन्नास एकूण आवक होती चौदा हजार दोनशे पन्नास क्विंटल तर शेतकरी मित्रांनो आजचे बाजारभाव पाहता बाजारामध्ये काही ठिकाणी बाजारभाव वाढले दिसले भाव तर काही ठिकाणी बाजारभाव कमी आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान